भंडाऱ्याची उधळण म्हणजे रेणू शर्मा यांनी आरोप मागे घेतल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापूरला भेट देऊन शनिग्रह शांती आणि तेल अभिषेक केला. वंजारवाडी इथे संत वामनभाऊ सप्ताह सोहळ्याला जात असताना त्यांनी शनिशिंगणापूरला भेट दिली. उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेक करून दर्शनही घेतलं. पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली. चिंतामण वनगा यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात योग्य ते आदेश दिले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी तालुक्यात विहिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून निकाल लावण्यात आलाय. शुक्रवारी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालंय. विहिरगाव इथं आशा मडावी आणि कल्पना मडावी ह्या आमने सामने होत्या. या दोन्ही उमेदवारांना 58 मतं मिळाली तर एक मत नोटावर गेलं. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी टाकून निकाल लावला. यामध्ये आशा मडावी ह्या विजयी झाल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेनं शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली आहे. सध्या 100 बस या माध्यमातून चालवल्या जात आहेत. केंद्र शासनाने आणखी 200 बसबद्दल नवीन योजना तयार केली आहे. या योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद शहरासाठी आणखी 200 बसेस प्राप्त होऊ शकणार आहेत अशी माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी दिली. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली कर करणाऱ्या पथकांनी शुक्रवारी दिवसभरात 46,89,034 रुपयांचा कर वसूल केला आहे. कर न भरलेल्या 3 मालमत्ता औरंगाबाद महापालिकेनं सील केल्यात. महापालिकेच्या या कारवाईमुळे मालमत्ता कर न भरवलेल्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. कर न भरल्यामुळे महापालिकेला मोठा भुर्दंड बसत असल्याचं ह्या निमित्तानं स्पष्ट झालंय. ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी जिओनं सर्व ग्राहकांना मेसेज पाठवून सतर्क केलंय. कोणत्याही व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये असं या मेसेजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मोफत इंटरनेट डेटा देण्याचं आमिष दाखवून ग्राहकांची माहिती गोळा करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार घडल्यानं जिओनं ग्राहकांना अलर्ट केलं आहे. अनावश्यक मेसेजेस तसंच फोन कॉल्स ब्लॉक करण्याची सुविधाही जिओनं ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. बुलढाणा ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावरच्या नानगंगा अभयारण्यातल्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम सध्या हाती घेण्यात आलंय. त्यामुळे महिनाभर हा रस्ता बंद राहणार आहे. त्यासाठी बुलढाणा ते बोथा मार्गे खामगाव ह्या मार्गावरची वाहतूक 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहील. अग्निसुरक्षा नसलेल्या 219 नर्सिंग होम रुग्णालयांना मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली आहे. भंडारा दुर्घटनेनंतर महापालिकेनं नर्सिंग होम आणि हॉस्पिटल्सची झाडाझडती केली. अग्निसुरक्षा नसलेल्या खासगी नर्सिंग होम आणि हॉस्पिटल्सना नोटीस बजावण्यात आली आहे. अहमदनगरच्या पारनेर जिल्ह्यातील कान्हूर पठार गावात तरुणांनी पुढाकार घेऊन जॉगिंग ट्रॅक बनवला आणि मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांना इथले निवृत्ती जवान हरी व्यवहारे तरुणांना व्यायामाचं महत्व देखील पटवून देत आहेत. दरम्यान कान्हूर पठारमधील ग्रामस्थांना हक्काचं जॉगिंग ट्रॅक मिळाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. सोलापुरात बनावट सोनं गहाण ठेवून सोनार बँका त्याचबरोबर पतसंस्थेची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. या प्रकरणी मोहोळ पोलिसांकडे 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादात ट्रॅफिक पोलिसावर रॉडनं डोक्यात वार केल्याची घटना घडलेली आहे. पुणे जिल्ह्यातल्या चाकण इथे हा हल्ला झाला. यामध्ये पोलीस शिपाई रवींद्र करवंदे गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी गंभीर दखल घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय. रोहित साळवी आणि हर्षदीप कांबळे अशी या हल्लेखोरांची नावं आहेत. करवंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाची आवक घटली. अतिवृष्टीचा डाळिंब पिकाला फटका बसला आहे. डाळिंबाची निच्चांकी आवक झाली आहे. या एपीएमसीमध्ये रोज 12 ते 14 हजार क्रेट येतात, मात्र तो आकडा आता 100 ते 150 वर गेला आहे.
पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी पेंढार गावात शेतकऱ्यानं पक्ष्यांसाठी 2 एकर ज्वारी सोडून दिली आहे. सध्याच्या वातावरणाचा त्रास माणसाला होतोय, मग प्राणी पक्ष्यांचं काय होत असेल असा विचार करून नितीन शेलार यांनी हे केलं आहे. त्यामुळेच कष्टानं घेतलेलं पीक त्यांनी पक्ष्यांसाठी राखून ठेवलं. मनोरुग्ण आणि निराधारांना आधार देणारे शेलार नेहमीच चर्चेत असतात. आता पक्ष्यांसाठी त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचंही कौतुक होतंय. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये देहेड गावात 11 शेळ्यांचा मृत्यू झालाय. अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यामध्ये शेळ्यांचा मृत्यू झालाय. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सुगंधाबाई बावस्कर यांच्या गोठ्यामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या आणि रात्री अज्ञात प्राण्यानं ह्या शेळ्यांवरती हल्ला केला आणि यामध्ये या शेळ्या जागीच ठार झाल्या. वन आणि महसूल विभागानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. 2 महिन्यांपासून वातावरणात सतत बदल होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यामध्ये ठेंगोडा गावातल्या आनंद शेवाळे यांनी निर्यातीसाठी म्हणून शेवगा लावला, पण सततच्या हवामान बदलामुळे शेवग्यावर रोग पसरतोय. अखेर त्यांनी बागेवर नांगर फिरवला. अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी निळवंडे धरणाचं पाणी येईल म्हणून निवडणुका लढवल्या, मात्र प्रश्न प्रलंबितच राहिला. आता राष्ट्रवादीचं सरकार निळवंडे धरणाचं काम करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरमध्ये म्हटलंय. यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांची पाठ, राज्यमंत्री आणि जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी सोडू नये अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली आहे. राज्य सरकारला आघाडी सरकार म्हणा, ठाकरे सरकार म्हणू नका असा सल्ला भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधल्या पत्रकार परिषदेत दिला. त्याचवेळी मातोश्रीतून बाहेर पडत नाही ते कसलं सरकार असा सवालही राणेंनी केला. मराठा आरक्षण प्रकरणी केंद्रानं पक्षकार बनावं आणि महाराष्ट्राची बाजू सुप्रीम कोर्टात मांडावी अशी मागणी शिवसेनेनं पंतप्रधानांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीत केली. मराठा आरक्षणाची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही मागणी केली आहे. सीमा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी शिवसेनेनं पंतप्रधानांकडे केली. पंतप्रधानांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ही मागणी करण्यात आली. सीमा भागातल्या मराठी जनतेवर सीमा भागात अत्याचार होत आहेत, त्यामुळे सीमा प्रश्न सुटेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी शिवसेनेचे लोकसभा गटनेते विनायक राऊत यांनी केली. जालन्यातलं मराठा आंदोलकांचं बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे. साष्ट पिंपळगाव इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. आंदोलकांनी बेमुदत उपोषण स्थगित केलं असलं तरी ठिय्या आंदोलन आणि साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असल्यामुळे बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साष्ट पिंपळगावमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघटना पदाधिकारी राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूरच्या वाहतूक पोलिसांनी 50 स्टंटबाज बाईक सवारांना घरी बसवलेलं आहे. त्यांच्या 50 बाईक जप्त केल्या असून त्यांच्यावर नियमानुसार दंडाची कारवाई करण्यात येत आहे, तर काही प्रकरणात थेट पालकांना बोलावून समज देण्यात येते. यातील अनेक दुचाकींचे सायलेन्सर्स बदलून बाईकचा आवाज करणं कर्कश करण्यात आले आहेत. चंद्रपूरच्या प्रमुख मार्गांवरती बाईक सवारांच्या स्टंटबाजीची बातमी Zee24 तासनं दाखवली होती आणि त्यानंतर चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत स्टंटबाजांवर कारवाईचा बडगा उगारला. रायपूरवरून नागपूरला अवैध जनावरांची वाहतूक करणारा ट्रक गोंदियातल्या देवरीमध्ये ताब्यात घेण्यात आला. यातून 28 जनावरांची सुटका करण्यात आली. या अवैध वाहतुकीची गुप्त माहिती देवरी पोलिसांना मिळालेली आणि त्यानुसार देवरी चिचगड रोडवर नाकाबंदी देखील करण्यात आली. इथेच एका ट्रकमध्ये जनावरं कोंबून नेताना दिसताच पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतलंय. अल्पवयीन मुलांच्या मदतीनं मोबाईल दुचाकी आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. एका अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. ह्या तिघांकडून 15 मोबाईल फोन्स, 4 दुचाकींसह रोकडही जप्त करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात देवडीमध्ये यात्रेमध्ये जुगार तेजीत आहे. कोरोनामुळे सध्या राज्यातल्या जवळपास सगळ्याच यात्रा रद्द आहेत. अशा देवडीत मात्र रेणुका मातेची यात्रा शुक्रवारपासून सुरू झालेली आहे. तिथली पंथी हा जुगार मोठ्या तेजीत सुरू आहे आणि हा जुगार बंद करण्याची मागणी आता ग्रामस्थ करत आहेत. यात्रेत कोरोना नियम तर धाब्यावरच बसवण्यात आले आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे